2016 साली नोटबंदीमुळे मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची अडचण। नोटबंदीनंतर झालेल्या सोन्याच्या व्यवहाराप्रकरणी पुष्प ग्रुपच्या मालकांना 2018 साली अटक। याच पुष्प ग्रुपने उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांच्या कंपनीत पैसे गुंतवल्याचा ईडीला संशय। ईडी चरणारवरती असलेल्या नंदकिशोर चतुर्वेदी यांचे ठाकरे परिवाराशी संबंध। किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप। पाटणकरांशी केलेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का, सोमय्यांचा सवाल। पाटणकरांच्या व्यवहारांसंदर्भात दीड वर्षांपासून ईडीला दिलेल्या माहितीतून घोटाळे समोर। किरीट सोमय्यांचा दावा, मी बोलतो तर उद्धव ठाकरेंची झोपमोड होईल। किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांचा आज रात्री वर्षा निवासस्थानी स्नेहभोजन। शिवसेनेचं स्नेहभोजन की राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती रणनीती, राजकीय वर्तुळात चर्चा। महाराष्ट्राला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांची भाजपवर टीका, तर सर्वात मोठं हवाला रॅकेट भाजपचं, राऊत यांचा आरोप। केंद्र सरकार दडपशाहीचं राजकारण करतंय, खासदार सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका। ठाकरेंच्या मेहुण्यांबाबत ईडीनं केलेल्या कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती, नवनीत राणांचं वक्तव्य। युतीची इच्छा असलेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी व्यक्त केली नाराजी, नवनीत राणांची माहिती। केंद्रीय तपास यंत्रणांनंतर मुंबई पोलीसही ऍक्शन मोडमध्ये। संजय राऊत यांच्या तक्रारीतील व्यक्ती आणि कंपन्यांना पोलिसांची नोटीस। पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं काहींचे जबाब नोंदवल्याची माहिती। काँग्रेस खासदार बाळू धानोरकर आणि मंत्री विजय वडेट्टीवारांमधल्या वादामुळे अमित शहांना आयती संधी। चंद्रपूर जिल्हा बँकेप्रकरणी सीबीआय चौकशीची शक्यता। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घरी मुंबई मनपाचे अधिकारी दाखल। सांताक्रूजमधील घराला पालिकेकडनं अनधिकृत बांधकामाची नोटीस। आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला जबाब नोंदवण्यासाठी कुलावा पोलीस स्थानकात। फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला जाणार। संजय राऊत यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा शुक्लांवर आरोप। हिरो मोटोकॉर्प कंपनीचे प्रमुख पवन मुंजाल यांच्या घरी आयकरचे छापे। पवन मुंजाल यांचं घर आणि कार्यालयात आयकर पथकाकडनं झाडाझडती। हिरो मोटोकॉर्पचे शेअर कोसळले, आयकर विभागाच्या छापेमारीचा परिणाम, शेअर्समध्ये 2% घसरण। हिरानंदानी ग्रुपच्या कार्यालयावर सलग दुसऱ्या दिवशी आयकरचा छापा। आयकर विभाग उद्याही हिरानंदानी ग्रुपवरती छापेमारी करणार, सूत्रांची माहिती। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण नाही, त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष। गेल्या वर्षात भारताची 40,000 कोटी डॉलर्सची रेकॉर्ड ब्रेक निर्यात। पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विटरवरून दिली माहिती। पंतप्रधान मोदींकडनं शेतकरी, उद्योजक, उत्पादक आणि निर्यातदारांचं अभिनंदन। पेट्रोल डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ। मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 84 पैसे, तर डिझेल 85 पैशांनी महागलं। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्पग्रस्तांना दिलासा, प्रकल्पग्रस्तांना मिळणार एमएमआरडीएची घरं, नगरविकास मंत्र्यांची माहिती। मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींचा प्रश्न मार्गी लागणार, राज्य सरकार नवीन कायदा तयार करणार। सर्वंकष विचार करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची नगरविकास मंत्र्यांची माहिती। जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी 63 शहरं भारतात, वर्ल्ड एअर क्वालिटीचा रिपोर्ट। 2021 भारतातील वायू प्रदूषणाचा स्तर आणखी वाढला। नंदुरबारमध्ये वाढत्या तापमानाचा पपईच्या बागांना फटका, उन्हामुळे पपईच्या झाडांची पानगळ, तर फळं खराब होत असल्यामुळे शेतकरीही संकटात। सीएनजी भरताना कारचा स्फोट, कारच्या स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। वाहनामध्ये सीएनजी भरताना काळजी घ्या। मुंबईच्या महालक्ष्मी भागातील रहिवासी इमारतीत भीषण आग। अग्निशमन दल घटनास्थळी, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। पालघर मनोर महामार्गावरती गवताची गंजी घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी हानी टळली। हिंगोली शहरात रात्री 2 गटात तुफान राडा, चारचाकी दुचाकींसह दुकानांची तोडफोड। परस्परांच्या तक्रारीवरनं 16 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद। कोल्हापुरात सोनाळी गावात 2 गटात दगडफेक, मुलाच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या घरावरती मोर्चा काढल्यावरती गदारोळ। दगडफेकीत 3 पोलीस आणि काही नागरिक जखमी। औरंगाबादेत प्रशिक्षणार्थी डीवायएसपी असल्याचं सांगत 3 तरुणांचा हॉटेलसह बाजारपेठेत धुमाकूळ। हॉटेल मालकासह महिलांना शिवीगाळ, तोत्या पोलिसांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद।
इंदापूरमध्ये युवकाच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध दाम्पत्याचे प्राण वाचले. ब्रेक निकामी झालेली दुचाकी मुलानं जाऊन पकडल्यानं मोठा अपघात टळला. युवकाच्या धाडसाचं कौतुक. यवतमाळच्या वारागौठा परिसरात तरुणावर वाघाचा हल्ला. वाघाच्या हल्ल्यामध्ये तरुण जखमी. रत्नागिरीच्या भोगे गावात काल रात्री बिबट्या शिरल्यानं पळापळ. नागरिकांनी हिमतीनं बिबट्याला जंगलात कुसकावून लावलं. बीडमधल्या पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन. परळी रेल्वे मार्गासाठी भूसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आंदोलन. साताऱ्यातील बोंडारवाडी धरणाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. 54 गावातील ग्रामस्थांचा मोर्चा सहभाग. कॉम्रेड भारत पाटणकरांचं नेतृत्व. दिल्लीत नालेसफाई करण्यासाठी आपचे आमदार गटाराच्या पाण्यात उतरले. छातीपर्यंत उंच असलेल्या गटाराच्या पाण्यात उतरून आमदार हसीब उल हसन यांची नालेसफाई. नालेसफाईनंतर आपचे आमदार हसीब उल हसन यांचं सर्व स्तरातनं कौतुक. कार्यकर्त्यांकडनं आमदार हसन यांचा दुधानं अभिषेक. योगींच्या शपथविधीची लखनौमध्ये जय्यत तयारी सुरू. उद्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिक घोषणा. 25 मार्चला शपथविधी सोहळा. एलपीजी सिलेंडर गॅस पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक. काँग्रेस खासदारांची संसदेबाहेर गांधी पुतळ्याजवळ निदर्शनं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची कथित प्रेयसी आणि माजी जिम्नॅस्टिक पटू अलीना काबेवा भूमिगत. अलीना स्वित्झर्लंडमध्ये लपल्याचं वृत्त. फरार विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची 19,000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. जप्त केलेल्या रकमेपैकी 15,113 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना परत. सलमान खानला अंधेरी न्यायालयाचं समन्स. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवरती आरोप. मुंबईच्या रस्त्यांवरती 3 वर्षांपूर्वी सायकल चालवताना घडली होती घटना. अभिनेत्री कंगना रनौतला हजेरीतून दिलासा देण्यास अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाचा नकार. मानहानीच्या खटल्यात कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची सूट मागत कंगनानं दाखल केला होता अर्ज. वीर सावरकर यांच्यावर आधारित जीवनपटासाठी रणदीप हुडा प्रमुख भूमिकेत. महेश मांजरेकर करणार सिनेमाचं दिग्दर्शन. पुष्पा 2 मध्ये दिशा पटानी गाण्यावरती थिरकताना दिसणार असल्याची चर्चा. पुष्पा 2 साठी कलाकार बदलण्याचा दिग्दर्शक सुकुमार यांचा निर्णय. आरआरआर चित्रपट कन्नड भाषेत डब न केल्यामुळे कर्नाटकातील नागरिक आक्रमक. ट्विटरवरती आरआरआरला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलममधील एका थिएटरनं आरआरआर सिनेमाच्या आधी स्क्रीन जवळ जाण्यापासून प्रेक्षकांना थांबवण्यासाठी लावलं काटेदार कुंपण. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.